दरम्यान सुषमा अंधार यांनी 8 दिवसात दिलगिरी व्यक्त करावी आणि दिलगिरीचं पत्र जर आलं नाही तर प्रवीण दरेकरांना हक्कभंग मांडण्याची परवानगी दिली जाईल असं सभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. असं वाटलं होतं की माननीय पक्ष प्रमुख सभागृहात येतात त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आणि सभापती मी कशी विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार हे मला अजूनही कोणं उलगडलेलं नाहीये. आणि त्याच्याबद्दल जे ज्ञानी लोक आहेत अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते, परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत, तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये. त्याच्यात मला असं वाटतं की त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या व्यक्तीला, आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. पक्षाने केली, तुमचा मोठेपण आहे, मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते. पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीनी किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे हे मी आता इथून चेअरवरून सांगते. आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.